ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 18 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। जिल्ह्यात एकूण 6,281 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या 170 आहे। कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर आमदार नितेश राणे। कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आमदार नितेश राणे यांची नेमणूक करण्यात आली आहे। विधानमंडळाच्या सचिव यांच्या वतीने उपसचिव मेघनाथ तळेकर यांनी पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे। जानवली येथे महामार्गावर पाण्याचा टँकर व बोलेरोमध्ये धडक। जानवली येथे महामार्गावर KCC कंपनीचा पाण्याचा टँकर व बोलेरो टेम्पो यांच्यात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला। या अपघातात बोलेरो चालकाचे मोठे नुकसान झाले आहे तर एकाच्या पायाला गंभीर दुखापतही झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते। कुडाळ तालुक्यातील शाळांच्या वीज बिलांसाठीच्या मंजूर जिल्हा परिषद सेस अनुदानास विलंब। प्राथमिक शिक्षक भारतीने वेधले शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना वीज बिल भरण्यासाठी व किरकोळ दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत इयत्ता 1 ते 5 शाळांसाठी ₹4,900 व 1 ते 7 शाळांसाठी ₹5,900 अनुदान मंजूर करण्यात आले आहे। जिल्ह्यातील शाळांना हे अनुदान मागील महिन्यातच प्राप्त झाले असून फक्त कुडाळ तालुक्यातील एकाही शाळेला हे अनुदान प्राप्त झाले नाही। ही बाब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली आहे। निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या।